किंवा प्रतिमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत अगदी चमचमीत आणि तेवढीच अप्रतिम चवीला असणारी मुगवड्या घालून केलेली करडी किंवा वाळल्या चिंगड्यांची भाजी. याची रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. रेसिपी खूप छान आहे, रेसिपी पूर्ण बघा. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण करणार आहोत करडी, त्यालाच विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर साईडला याला वाळल्या झिंगड्या अशा म्हणतात. तर पण ही आपण करडी जी करणार आहोत ती खास मुगवडी घालून करणार आहोत. त्यासाठी मी इथे प्लेटभर करडी घेतलेली आहे आणि थोड्याशा मुगवड्या घेतलेल्या आहे. या फक्त मुगाच्या डाळीच्या आहेत. आणि नंतर मी इथे घेतलेले आहे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, अगदी बारीक चिरलेले आहे, आणि एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. नंतर आपल्याला एक तवा असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरतीही करडी आहे ती घालून घ्यायची आहे. करडी आपल्याला अर्धा ते एक मिनिट अशी हलकीशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे जो करडीला असा एक स्मेल असतो तो निघून जातो. आता इथे आपली करडी पण छान भाजून झालेली आहे, गॅस बंद करूया. नंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी थोडस यामध्ये तेल घालायचं आहे. नंतर हे तेल गरम झालं की आपल्याला घालायची आहे त्यामध्ये मुगवडी, आणि ही मुगवडी पण आपल्याला हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे तेलावरती. खूप नाही भाजायची आहे, जर खूप वड्या भाजल्या तर मग भाजीमध्ये त्या लवकर शिजत नाही. फक्त हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे याला. आता इथे आपला वड्या पण छान भाजून झालेला आहे, गॅस बंद करून घेऊ आणि या वड्या ज्या आहेत त्या आपण परत बाहेर काढून घ्यायच्या आहेत. इथे मी दोन्ही भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. या गरम पाण्यामध्ये मी वड्या घालून घेतलेल्या आहे, हलक्याशा भाजलेल्या आहे त्या. वड्या गरम पाण्यामध्ये टाकल्याने भाजीमध्ये लवकर शिजतात आणि त्या फुलतात पण छान. आणि या गरम पाण्यामध्ये पण आपल्याला ही जी करडी आहे भाजून घेतलेली ती पण घालून घ्यायची आहे. वड्या आणि करडी पण आपल्याला पाण्यामध्ये असंच भिजत ठेवायची आहे. इथे आपल्याला भाजी करायची आहे, त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजीला लागणारं तेल. तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार घ्यायचं आहे. ते अडीच पळे तेल घातलेलं आहे. इथे आता तेल पण छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण सर्वात आधी घालूया यामध्ये कांदा. आणि या कांद्याला आपल्याला मंद गॅसवरती छान सोनेरी होऊ द्यायचा आहे. इथे बघू शकता की कांदा पण आपला मस्तपैकी असा सोनेरी झालेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण. आणि हे छान वाटण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे वाटण छान मिक्स करून झालं की आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि चवीपुरतं साधं लाल तिखट. आणि हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला मंद गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनिट. नंतर आता त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो छान असा आपल्याला मऊ होऊ द्यायचा आहे मसाल्यांसोबत. आता तुम्ही इथे बघू शकता की सगळे मसाले छान झालेले आहे. आता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये भिजत घातलेली मुगवडी आहे ती घालून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता मुगवडी छान भिजलेली आहे, कारण वडी शिजायला जरा वेळ लागतो. मुगवडी घालून झाली की याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला असं 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवरती झाकण झाकून शिजू द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहे, आपण झाकण उघडून घेऊ. तुम्ही इथे बघू शकताय की मस्त मुगवड्या अशा मसाल्यासोबतच तेलामध्ये होत आहेत. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ही करडी भिजत घातलेली. याचं फक्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला करडीचं, कारण या पाण्यामध्ये गाळ वगैरे असतो किंवा बारीक अशी वाळू वगैरे असते. आता इथे करडी आणि मुगवडी आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या पूर्वी पण मी वडी वांग्याची रेसिपी दाखवलेली आहे, तुम्हाला हवी असेल तर ती बघू शकता. आणि नुसत्या करडीची किंवा सुकटची पण रेसिपी दाखवलेली आहे, पण मुगवडी आणि सुकटची ही पहिल्यांदाच रेसिपी दाखवते आहे. तुम्हाला याची रेसिपी कदाचित यूट्यूबवर पण मिळणार नाही.
एक तर तुम्हाला नुसती करदीची किंवा नुसत्या मुगवडीची मिळेल, पण हे कॉम्बिनेशन जे आपण केलंय याची रेसिपी मिळणार नाही. आता याच्यावरती आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आणि आपल्याला 5 ते 7 मिनिट याला मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे. इथे आता 5 ते 7 मिनिट झालेले आहे, झाकण उघडून बघूया. सपैकी अशी तेलामध्ये होते आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे जे झाकणावरचं जे पाणी होतं गरम ते घालूया. आणि परत मी इथे ग्लास आणि थोडस गरम पाणी घालते आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढं करायचं आहे, किंवा मग तुम्हाला जर सुकं आवडत असेल तर सुकं पण करू शकता. एकदम सुकं केलं तर ते गार झाल्यानंतर एकदम रसा असा जिरून जातो त्या वड्यांना, म्हणून अगदी थोडासा तरी रसा आपल्याला ठेवायचा आहे इथे. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि परत आपण झाकण झाकू आणि याला वड्या शिजेपर्यंत भाजीला शिजू द्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा आपल्याला झाकण उघडून बघायचं. आपण भाजी शिजली एक बघूया. तुम्ही इथे बघू शकता की मस्त अशी भाजी शिजलेली आहे. आपल्या या वड्या पण बघा, हाताने आपण दाबल्या तरी पण त्या अशा कुस्करली जाते सहजपणे. यामध्ये आपल्याला शेवटी घालायचं आहे 1/2 चमचा काळा मसाला आणि नंतर घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी याला असा खूप रसा किंवा अगदी अशी खूप ड्राय पण नाही ठेवलेली आहे भाजी, असं थोडासा रसा ठेवलेला आहे. आणि ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता. अप्रतिम वाटते. आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि सर्विंग पावडर टाकायचं. अशा प्रकारे मस्तपैकी अशी गरमागरम चमचमीत आणि रसरशीत अशी मुगवडी घालून केलेली करदी किंवा वाळल्या जिंगड्यांची भाजी तयार झालेली आहे. आजचीही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत